आमच्या बिल्डिंगचं ऑडिट झालं. अचानकपणे ऑडिट झाल्यानंतर सांगितलं, बिल्डिंग तुम्हाला आता ही सोडावी लागेल, 10 दिवसात आम्हाला सोडून हे सगळे जेवढे पोलीस बांधव आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर जावं लागेल येत्या 8 दिवसात. कोणाला मुलांचे प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो. सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ आहे, तरी सुद्धा आम्हाला अचानकपणे एवढी धार गाठली की आम्ही काही करूच शकलो नाही. आम्हाला भरपूर टेन्शन आलं या गोष्टीचं. आमच्या इथं 3रा पिढ्या चालू आहेत. आम्ही स्वतः रूम मध्ये राहतो, स्वतः बघतो, कारण आमचे नवरे दिवसभर बाहेर जातात. त्यांना म्हणजे माहीत पण नसतं काय चाललं. ते सकाळी जातात, रात्री येतात. आज आम्ही महिला एवढ्या सगळ्या लढतोय, फक्त आमची घरं आम्हाला द्या. मी स्वतः या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करेन, गृहमंत्री महोदयांची चर्चा करेन, मुंबई सीपींची देखील चर्चा करेन, आणि यातनं आपण निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कारण आज कोरोनाच्या काळामध्ये शिफ्टिंग हे शक्य नाही आहे. आणि मला जे सांगण्यात आलं की शिफ्टिंग करता ज्या जागा सुचवलेल्या आहेत त्या याहीपेक्षा खराब आहेत. मग या शिफ्टिंगचा अर्थ काय आहे? जर आपण असं सांगतो की हे डिलेअर रिलेटेड आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट ठिकाणी जर शिफ्टिंग आपण करणार असू तर मग कुठेतरी हे चुकीचं होत आहे असा माझा समज आहे.